थोडासा अभंग या ठिकाणी घेतो मी आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. शपरी संतानी सरता गेलो तै शपरी चंदनी ते बोरी व्यापियेली चंदनी ते बोरी व्यापियेली चंदनी ते बोरी व्यापियेली चंदा पाई आपुलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही तुका म्हणे आले समर्थाच्या मना तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा तरी होय राणा रंक त्याचा ठाव दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी आपुलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण शब्ददन काव्यमंच आयोजित चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या उपक्रमात आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विवेक इनामदार सर यांच्या समृद्ध कार्याचा व साहित्याचा गौरव करण्याकरता जमलो आहोत. त्या अनुषंगाने व्यासपीठावरील गौरवमूर्ती ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विवेक इनामदार सर या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाच्या घरी येऊन त्यांचा सन्मान करण्याचा योग येणं हा निश्चितच आपल्यासाठी भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्यांचा आदरणीय पंडित किरण परळीकर सर व उद्योजक दादासाहेब उरे सर यांच्या हस्ते सन्मान होणे हा सुद्धा एक योगायोग आहे. इनामदार सरांच्या घरी येऊन इथून देऊ जवळच आहे. शब्दांनाच देव मानून शब्दांच्याच गौरवाने त्या शब्दरूपी देवाची पूजा करण्याकरिता शब्द धन काव्यमंच ही साहित्यिक संस्था गेल्या 24 वर्षापासून शहरात कार्य करीत आहे. आता 9 ऑगस्ट रोजी आमच्या संस्थेला 25 वर्ष चालू झाले. प्रत्येक लिहिणाऱ्यांचे शब्द साहित्य विकसित व समृद्ध व्हावं यासाठी आपली संस्था अनेक प्रकारचे ऐतिहासिक उपक्रम राबवते. त्यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक असे कवी संमेलन आपण या कार्यक्रमा आमच्या शब्दधन काव्यमंचाने घेतलेले आहेत. त्यामध्ये काही ठराविक आपल्याला सांगतो. उंटावर बसून कवी संमेलन, पाण्यावर बसून पाण्याची बचत होण्यासाठी भोसरीमध्ये उंटावर बसून कवी संमेलन, बसमध्ये कवी संमेलन, लोकलमध्ये कवी संमेलन. लोकलमध्ये म्हणजे ट्रेन आपली रेल्वे आहे ती स्वच्छता ठेवा, तिकीट काढून प्रवास करा अशा उद्देशाने आम्ही ते कवी संमेलन घेतलं. गुलमोहराच्या झाडाखाली सकाळी 6 वाजता कवी संमेलन, पारावर बसून कवी संमेलन, पावसात छत्री खोल कविता बोल कवी संमेलन, नावेत बसून कवी संमेलन, जिथं तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या तिथं आम्ही डोहात त्या डोहात बोटी घेतल्या 4 भाड्यांनी आणि तिथं कवी बसून तिथं कवी संमेलन घेतलं आम्ही. आता नवीन मेट्रो सुरू झाली, नवीन मेट्रोमध्ये कवी संमेलन, शेतातील मचानावर उभं राहून कवी संमेलन, हेल्मेट घालून कवी संमेलन सुरक्षेच्या दृष्टीने, एड्सवर कवी जनजागरण कवी संमेलन, चाप्याच्या झाडाखाली बसून कवी संमेलन, बैलगाडीत बसून जांभे या गावी बैलगाडीत बसवलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि बैलगाडीत आम्ही कवी संमेलन घेतलं, चहाच्या टपरीवर कवी संमेलन, स्मशानभूमीत अमावस्येच्या रात्री 12 वाजता कवी संमेलन, सगळे लाईट घालवली, मेणबत्त्या कंदील वगैरे लावली, तिथं कवी संमेलन घेतलं, झाडावर बसून कवी संमेलन, ताक प्या आणि कविता मना झाक या पद्धतीचं कवी संमेलन, असे अनेक कवी संमेलन आहेत. मी प्रामुख्याने हे थोडे सांगितले आपल्याला. तर गेल्या 24 वर्षात आम्ही असे ऐतिहासिक कवी संमेलन घेतले. त्याचप्रमाणे या विविध प्रकारच्या ऐतिहासिक कवी संमेलनातून जनप्रबोधन जनजागृती करणारे साहित्यिक उपक्रम ही संस्था राबवित असते. संस्थेचे हे उपक्रम जगावेगळे वैशिष्ट्यपूर्ण व कल्पकता प्रधान आहेत आणि ही कल्पकता प्रधान सूचना हे आमचे अध्यक्ष सुरेश खिंग यांच्या डोक्यातून ही कल्पना सुचते आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्याला प्रोत्साहन देतो आणि सर्व साहित्यिक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे साहित्यिक येत असतात. अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी
या उपक्रमात आज आपण ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आदरणीय विवेक इनामदार सर यांचा साहित्य व कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या घरी जमलो आहोत. शब्दाचे या रत्ने करुणी अलंकार तिने विश्वंभर पूजियला या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आज आदरणीय इनामदार सर यांच्या या साहित्य मंदिरामध्ये त्यांच्या शब्दरूपी देवाची शब्दरूपी गौरव रत्नांनी त्याची आपण पूजा करूयात हेच आवाहन मी आपल्यासमोर प्रास्ताविक रूपाने ठेवत आहे. त्याचप्रमाणे नवोदित कवींना काव्य संमेलन दुसरा एक उपक्रम आहे आमचा. ती काही नवोदित कवी असतात त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी 6वा काव्य पुरस्कार आम्ही देतो आणि ते आतापर्यंत 125 कवींना आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यातले बऱ्याच कवींना चालना मिळून आज ते महाराष्ट्रभर गाजत आहेत. त्यातले अरुण अनिल दीक्षित म्हणून आहेत. इनामदार सरांबद्दल संपूर्ण माहिती आहे तर ते विवेक कुलकर्णी सर त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन. अध्यक्षतेखाली आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचबरोबर दादासाहेब उरे आणि त्याचबरोबर आलेले आपले सर्व मित्र विवेकजी इनामदार सर यांचे आई आणि वडील पत्नी मुलगी सर्व कुटुंब त्यांचं. विवेक कुलकर्णी सर ज्या वेळेला तुमचा परिचय झाला त्याच आसपास मला वाटतं माझा सरांचा परिचय झाला. मी एड्सवर काम करतो वगैरे वगैरे त्यांना ते मनातून आवडलं. एड्सवरचं काम त्यावेळेला अवघड गोष्ट होती त्या काळामध्ये की एड्सवर काम कोण करत नव्हतं तर मग ते काम केलं आणि ते काम करता करता त्यांचं माझ्यावर लक्षच राहिलं. मग मी वासुदेव झालो, मी पोतराज झालो, मी नंदीबैल घेऊन फिरलो, बऱ्याच गोष्टी केल्या. ते लोकसत्तामध्ये नाही का 100% बातम्या यायच्या. माझं पुस्तक प्रकाशित झालं, माझ्याकडे सगळी कात्रणं आजही आहेत की सरांनी लिहिलेली. पण एक शब्द वापरला होता माणसाने या बरं का की मोठे माणूस आहे परंतु त्यांचे शब्द माझ्या कानात आजही गुंतात. ते म्हणले मी पत्रकार आहे पण पत्रकार कसा असतो, पत्रकार हा जर चांगलं वागले तुम्ही इथं मी चांगलं देणार पण जर तुमच्या हातून चुका झाल्या तर आम्ही पोलिसासारखं सुद्धा बोलतो. म्हणजे पत्रकारांची जी वृत्ती असते की दोन्ही प्रकारे सकारात्मक पण बोलायचं आणि नकारात्मक असेल तर ते पण बिनधास लिहायचं. तर ते बेधडक लिहिणारे माणूस आहे. त्याचा अनुभव मी तुम्हाला एक सांगतो छोटा. एड्स ग्रस्ताची कैफियत म्हणून आपण नाही का आय टी आय मध्ये एक कार्यक्रम घेतला होता आणि एक एड्स ग्रस्ताला बोलवलं होतं मी आणि एक आपला गोडे होता त्याची बायकोला थोडा एड्सचा प्रॉब्लेम होता असे दोन लोकांचे सत्कार ठेवले होते शाळेमध्ये. तर बातमी तर द्यायची मला इच्छा होती की ते द्यायला पाहिजे. मी यांच्याकडे गेलो सरांकडे. सर म्हणले हे बघा तुम्ही मला नाही का असं खाली सही करून किंवा सांगा मला की परफेक्ट की मी याची जबाबदार आहे की ह्यांचे पेपरला फोटो आल्यावर काय होईल ते मी तर द्यायला काय आहे परंतु त्यांच्या तक्रारी नको यायला. मग त्या पद्धतीने नाही का त्यांनी दिला. कोणत्याच वृत्तपत्राने दिला नाही पण दैनिक लोकसत्ताने मात्र निश्चितपणे तो फोटो त्यावेळेला दिला होता. तर त्यांची पत्रकारिता ही अशी आहे की चांगल्याला चांगलं आणि त्यांचं ते नाव विवेक आहे ना ते सार्थ नाव आहे खरं म्हणजे विवेक बुद्धीने विचार करणारी माणसं आहेत आणि म्हणून नाही का आजपर्यंत त्यांचं पत्रकारितेमध्ये नाव आहे. अशा तऱ्हेचं नाही का यांचं काम आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते काम करतात. एमपीसी न्यूज चॅनलला ते काम करायला लागले त्यावेळेला मला खूप दुःख झालं. लोकसत्ता सोडलं त्यांनी. ते म्हणले घाबरू नका हे पण नाही का तुम्हाला आज हे नवीन होतं. ते पिंपरी चिंचवड शहरातील लोकांसाठी पोर्टल चॅनल हे खूप नवीन गोष्ट होती आणि तरी सुद्धा त्यांनी ती नाही का आत्मसात केली आणि माणसं खूप जोडलेली आहेत त्यांची पहिल्यापासून. त्यामुळे नाही का सगळे जॉईन झाले आणि एका आत्ता बातमी लिहिली 5 मिनिटात येते म्हणल्यावर फार लोकांना आनंद वाटायला लागला याचा की अशी बातमी लिहितो आपण कागदावर आणि येते लगेच पटकन. तर अशा तऱ्हेने त्यांचं काम त्यांनी खूप नवीन पत्रकार घडवले. लीना माने सारखी त्यांच्याकडे मुलगी काम हे सोन्यासारखा आज कार्यक्रम आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सर्व कुटुंबाच्या उपस्थितीत सर्व साहित्यिक मित्रांच्या उपस्थितीत आज संपन्न होत आहे यासाठी मला खूप खूप आनंद होत आहे. आणि विवेक इनामदार सारखे पत्रकार भविष्यामध्ये खूप निर्माण व्हावेत चांगले
चांगले पत्रकारांची कमतरता आहे आपल्याकडे, परंतु असे चांगले पत्रकार त्यांचा ध्येयवाद घेऊन जर निर्माण झाले तर हे या कार्यक्रमाचं यश असेल एवढं बोलतो आणि थांबतो. विवेकजींच्या बाबतीमध्ये काय लिहावे काय बोलावं, काल जेव्हा दोनच दिवसापूर्वी सुरेशजींनी सांगितलं असा कार्यक्रम आहे, अतिशय अबोल निर्भीड आणि निष्पक्षपणे पत्रकारिता करणारे पत्रकार सुरेशजी फार बोटावरती मोजण्या इतके पत्रकार आता शिल्लक आहेत, पत्रकार नाहीतच. जी पत्रकारितेची व्याख्या आम्ही पूर्वी शिकलो जर्नलिझम शिकताना, ते पत्रकार आता शोधूनही मिळणार नाही. एखादाच विवेक इनामदार जिवंत असतो, बाकीच्यांच्या विषयी मी चुकीचं बोलणार नाही, परंतु खरं काही नाही म्हणून सांगता येत नाही. म्हणून विवेक इनामदारांचं हे पिंपरी चिंचवडला नव्हे पुणे जिल्ह्याला नव्हे तर या पत्रकारितेला असलेलं भूषण म्हणून मी त्यांची आठवण कायम ठेवतो. एम पी सी न्यूजच्या बाबतीमध्ये सुरुवातीला मला काही कळेना हे काय चाललं विवेकचं, पण त्यांनी सांगितलं याच्यात तरी शंका यायची की हे कितपत चालले, बाकीचं यांचा आर्थिक व्यवहार शेवटी घर प्रपंच चालणं सुद्धा गरजेचं असतं आणि पत्रकारितेतून फार खरं घडतं ते असतलं भाग नाही. आणि यांनी तर आणखी नवीन क्षेत्रात हात घातला, परंतु त्यांच्या मनाचा जो हिया होता जी त्यांची स्वतःची एक इच्छाशक्ती होती आणि त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क इतका छान जनसंपर्क आहे त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला. विवेकजी कुलकर्णी विवेकजी इनामदार सरांचा परिचय करून देते. आपण त्याच्या क्षेत्रात असं एकही माणूस नसत ज्याला विवेक इनामदार हे नाव माहिती नाही. निष्प्रह पत्रकारिता निष्पक्षपणे पत्रकारिता म्हणजे कोण तर याचं दुसरं समजणारचे नाव आहे विवेक इनामदार. मी फक्त हे माझे खूप जवळचे मित्र आहेत म्हणून नाही सांगत, हे सत्य आहे. आणि खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये माझी थोडीफार अशी काही ओळख निर्माण झाली असेल तरी या माणसामुळं आहे. आणि मला फार अभिमान आहे की इनामदार सर म्हणजे फक्त सरच नाही, त्यांची आई आमच्या वहिनी बाबा मला सगळेच घरातले त्यांचा भाऊ म्हणून ओळखतात हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना साहित्यिकांना प्रसिद्धी मिळवून देतानाच कुठल्याही मोठ्या त्या मोठ्या राजकारणी लोकांवर असूळ ओढताना बिलकुल मागे पुढे पाहिले नाही. इव्हन मी जेव्हा लोकसत्तामध्ये मुक्त पत्रकारिता करत होतो आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं, फक्त बातमी सत्यता पडताळून घ्यायची, बाकी बातमी लावताना कधीही कुठल्याही गोष्टीचा विचार केला गेला नाही. एक छोटा किस्सा सांगतो, आमच्या सिद्धिविनायक नगरीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता आणि ते राजेंद्र राजीवजी साकला म्हणून खूप मोठे बिल्डर होते, ते आम्हाला ती बातमी द्यायचे होतो, कुठल्या पेपरमध्ये बातमी लागत नव्हती. मी इनामदार सरांनी माझं जवळपास 2 पाणी आर्टिकल त्या पेपरमध्ये छापलं होतं. हे सामान्य पद्धत असलेली कळकळ आज कुठलाही आयुक्त कदाचित नगर सेवकांना कदाचित महापौरांना पाहून उभा राहणार नाही, पण इनामदार सर जर बाय चान्स त्यांच्या कॅबिनमध्ये कधी गेले तशी वेळ येत नाही त्यांच्यावर, पण ते नक्कीच त्यांना उठून आदराने त्यांना आत प्रवेश देतात. यापेक्षा मोठं प्रशस्तीपत्र कुठल्याही पत्रकाराच्या आयुष्यात असू शकत नाही. सर्व काही चालू असताना मराठी माणसाला वेगळं करून दाखवायची खूप कमी ती तशीच आमची इनामदार सरांना आली. लोकसत्तामधला चांगला पगार सोडून पण ह्या माणसाने केवळ तत्वासाठी लोकसत्तातली खूप मोठ्या पगारातली सन्मानाची नोकरी सोडून पिंपरी चिंचवडमध्ये एम पी सी न्यूज नावाचं एक छोटं वेब पोर्टल छोटं रोपटं लावलं ज्याच्याबद्दल त्यांच्या मनात सोडलं आणि मित्र म्हणून मला खात्री होती, पण बाकी कोणालाही ते किती झाले त्याबद्दल कोणालाही खात्री नव्हती. पण आज किमान 100 अधिक देशात आपलं एम पी सी न्यूज पोहोचलं जातं आणि ते सगळं श्रेय विवेक इनामदारांचं आहे. खरं तर हे सूर्याची काजव्यानी स्तुती करण्यासारखे ओळख करून देण्यासारखं आहे. पण मी एवढं सांगेल की आणखी एक छोटा केस मध्ये इनामदार सर आरोग्याच्या तक्रारीमुळे आजारी होते. पिंपरी चिंचवडमधल्या प्रत्येक त्यांच्या वाचकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, यापेक्षा काय आयुष्यात तुमची कमाई असू शकते. मी अधिक वेळ न घेते एवढं सांगेल की ह्या माणसाला 100 अधिक वर्ष आयुष्य लाभो. पत्रकारितेत हा माणूस भीष्माचार्य म्हणून इथला प्रसिद्ध हो आहेत ते. आणखीन त्यांची प्रोग्राम म्हणजे पिंपरी चिंचवड शहराला त्यांच्या माध्यमातून आम्ही नवनवीन हे मिळत राहू. आणि एवढं सांगेल जर खरंच पुनर्जन्म असेल तर पुढच्या जन्मी आम्ही एकाईच्या पुढे जन्माला येऊ.
भव्य मंच चा पूर्ण 25 वर्षाच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आणि आज त्यांनी येऊन 25व्या वर्षामध्ये त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये घरी येऊन सत्कार करणं हे खरोखरच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. लोक मोठ्याही म्हणतात की हा घरचा सत्कार आहे, पण खरोखरच घरामध्ये आलेला हा पहिला सत्कार आहे माझा. त्यामुळे आता खरोखर घरच्या कुटुंबियांसमवेत हा स्वीकारताना मला खूप मोठा आनंद होत आहे. मी त्याबद्दल तुमचा सदैव ऋणी राहील. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. आज इथं आध्यात्मिक क्षेत्रातली लोक पण आहेत, साहित्यिक क्षेत्रातली सरस्वती पुत्र आहेत सगळे हे आज या ठिकाणी आले. खरोखर आमच्यासाठी आज दिवाळी दसऱ्यासारखाच एक योग आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि असं बाहेर कार्यक्रम भरपूर होत असतात, पण असं घरातून घरच्या लोकांनी आज या ठिकाणी दोन दादा आहेत आमचे जे किरण पंडितजी वगैरे असं म्हणतात, आम्हालाच ऑकवर्ड वाटतं कारण आम्ही त्यांना किरण दादा म्हणूनच ओळखत आलो आहे. त्यांच्यावर गप्पा मारत आलो. खूप एक विलक्षण मनस्वी माणूस आहे. मी कधी संधी मिळाली तर ती कधी सोडू नका. त्यांचं हे म्हणजे एक आपल्या ज्ञानामध्ये कायम भर पडत राहते. त्यांचा सहवास म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि अशा दादांच्या हस्ते हा सत्कार होणं हे माझं भाग्य समजतो. इकडे दादासाहेब उरे हे पण आमचे जुने सख्खे शेजारी आहेत. तेव्हापासूनचा आमचा परिचय आहे आणि आम्ही त्यांना काका म्हणूनच हे करायचो. आणि त्यांनी अजूनही ते संबंध कायम ठेवलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे. सुरेश चिकमक त्यांनी माझं फार कौतुक केलं, पण माझा स्वार्थ होता, माझाही स्वार्थ होता. बातमीदारांना न्यूज मेकर्स पण लागत असतात. आणि या माणसाचं इतकं भजात लोक की प्रत्येक वेळेला त्यांची आयडिया ही आपल्यातून असायची काहीतरी. त्यामुळे आम्हालाही बातमी ही आमची गरज होती. त्यामुळे ती विन विन सिच्युएशन मधली मैत्री होती. त्यामुळे ती खूप दृढ झाली. म्हणजे आम्ही त्यांना कव्हरेज द्यायचो आणि आम्हालाही बातम्या पाहिजे होत्या. त्यामध्ये आलेला हा पहिला सत्कार आहे माझा. त्यामुळे यांना खरोखर घरच्या कुटुंबियांसमवेत हा स्वीकारताना मला खूप मोठा आनंद होत आहे. मी त्याबद्दल तुमचा सदैव ऋणी राहील. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतात. आज इथं आध्यात्मिक क्षेत्रातली लोक पण आहेत, साहित्यिक क्षेत्रातली सरस्वती पुत्र आहेत सगळे हे आज या ठिकाणी आले. खरोखर आमच्यासाठी आज दिवाळी दसऱ्यासारखाच एक योग आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि असं बाहेर कार्यक्रम भरपूर होत असतात, पण असं घरातून घरच्या लोकांनी आज या ठिकाणी दोन दादा आहेत आमचे जे किरण पंडितजी वगैरे असं म्हणतात, आम्हालाच ऑकवर्ड वाटतं कारण आम्ही त्यांना किरण दादा म्हणूनच ओळखत आलो आहे. त्यांच्यावर गप्पा मारत आलो. खूप एक विलक्षण मनस्वी माणूस आहे. तुम्ही कधी संधी मिळाली तर ती कधी सोडू नका. त्यांचं हे म्हणजे एक आपल्या ज्ञानामध्ये कायम भर पडत राहते. त्यांचा सहवास म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि अशा दादांच्या हस्ते हा सत्कार होणं हे माझं भाग्य समजतो. करता धडपड्या तळमळीचा कार्यकर्ता, अनेक साहित्यिक आहेत. मला एक पिंपरी चिंचवड अंतरंगी लोकसत्ताची पुरवणी चालवायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेक साहित्यिकांना तिथे एक व्यासपीठ उपलब्ध झालं. त्यामुळे साहित्यिक मंडळींशी पण माझा चांगला संपर्क आला. दिवाळी अंक आम्ही काढत होतो, त्या दिवाळी अंकामुळे पण मी थोडीफार सेवा करता आली साहित्य क्षेत्राची. मला एक थोडंसं हे वाटलं की बाबा पत्रकार म्हणून माझं करिअर आहे, माझा पॅशन आहे. आणि हे मी अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून माझी पत्रकारितेला सुरुवात झाली. त्यामुळे लवकर सुरुवात झाल्यामुळे मी ज्येष्ठही लवकर झालो. तर त्यातला गमतीचा भाग सोडला तरी साहित्यिक म्हणून मला आज गौरवण्यात आलं हे थोडंसं मला संकोचल्यासारखं वाटतं. कारण साहित्य क्षेत्राला तसं म्हटलं तर माझं फार काही फार मोठं योगदान मी देऊ शकलो नाही. कॉलेजच्या काळात असताना केलेलं थोड्याफार कविता आणि त्यानंतर काही एक दोन चार कथा. एक चांगला पत्रकार हा उत्तम साहित्यिक असतो. या पलीकडे काही योगदान देता आलं नाही, परंतु आता मी थोडस पत्रकारितेतून संपादक पदाचा राजीनामा दिल्यामुळे थोडा मोकळा झालोय. आता या
उर्वरित आयुष्यामध्ये साहित्यासाठी काही करता आलं तर मला नक्की, असं या निमित्ताने मी इथं आश्वासन म्हणण्याचा शब्द देतो. आणि मला खरोखर लिहायला आवडतं, पण त्यासाठीचा जो वेळ काढणं आवश्यक असतं तो आता नक्की मिळेल म्हणजे तो काढावाच लागतो शेवटी. तर तो प्रयत्न मी या निमित्ताने करीन. या ठिकाणी आपण सगळेजण आलात आणि माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं. हा अत्यंत घरगुती कार्यक्रम आहे, त्यामुळे मलाही जास्त बोलता येत नाही, भरून आल्यासारखं झालं आहे. असंच प्रेम यापुढेही आपल्या सगळ्यांचं कायम राहो. पुन्हा सर्वांविषयी तर प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही, कारण प्रत्येकजण माझ्या तितकाच जवळचा आहे, वैयक्तिक संबंधातला आहे. सगळ्या प्रत्येकाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आयुष्यभर प्रेमात राहणं, ऋणामध्ये राहणं एवढंच मी बोलतो, कारण धन्यवाद देणं ही औपचारिकता या ठिकाणी पाळण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. वा, ऍक्च्युली काकाबद्दल बोलायचं म्हटलं तर आता माझा लाईक बाबा एक्सपायर झालं होतं लास्ट इयर, त्यांनीच बाबांसारखंच प्रेम दिलंय मला या वर्षी आणि रोज देणार आहे. आणि मला कधी कमी नाही वाटून देत बाबाची, बाबासारखं खाऊ आण, हे आण, ते आण, काय होऊ दे, पिकनिकला ने, हे ने, सगळीकडे बाबांसारखंच प्रेम देत आहे तो. एवढं छान वाटतं की कधी असं बाबा गेलं असं वाटत नाही. आणि एवढं काय नाही, आता मी याला प्राऊड करणार आहे. आणि आता कसं आहे, मी 17 वयाची आहे आणि मी गाडी चालवते, तो त्याला एवढं हे होतं की लायसन्स नाही गाडी चालवते, थांबच आता मी पोलिसांकडे नेले त्यामुळे मी ह्यांनी बोलल्यानंतर गाडीला हात नाही लावत कधीच, 18 नंतर लायसन्स आल्यावरच हात लावणार गाडीला असं मी प्रॉमिस केलंय आता त्याला. त्यामुळे मी एवढंच बोलेल, पण थँक्यू सो मच काका, तू एवढं सगळं केलंय माझ्यासाठी, थँक्यू सो मच. असंच मी तुला प्राऊड करेल, थँक्यू सो मच. दादासाहेब पुरे सर आपणास विनंती करेन की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. विवेकानंद यांच्या सत्कारासाठी म्हणलेले सर्व मान्यवर इनामदारांचा आणि आमचा जवळजवळ 45 वर्षाचा आमचा संबंध आहे. विवेक तेव्हा शाळेत जात होता. विवेकने जेव्हा पत्रकारिता प्रवेश केला की 10वीपर्यंत तो शाळेत इथंच होता. मग लोकसत्तामध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा MPC न्यूज जेव्हा चालू केलं, त्यावेळेस खरं लोकांना पिंपरी चिंचवडला किंवा मावळला कळालं विवेक इनामदार कोण आहे ते. कारण मला असं वाटतं की हे न्यूज पोर्टल चालू करायला फक्त पहिलाच माणूस असेल हा, की त्याने अशा प्रकारचा उपक्रम चालू केला आहे. आत्ता अनेक न्यूज पोर्टल आहेत, पण त्यांची क्वालिटी आपण जर बघितली तर पहिल्यापासून विवेकने MPC न्यूजची क्वालिटी जी आहे ती मेंटेन केलेली आहे. पिंपरी थोडा अंतरंग तर लोकसत्ताचंच नाव त्यांनी त्याला ठेवलं होतं, पण तरी पण लोकसत्ताने त्याच्यावरती काही म्हणजे ऑब्जेक्शन आलेलं नव्हतं तेव्हा. तर अंतरंगामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही जे काम केलं त्याचं त्यांनी 2 पेज संपूर्ण त्यांनी त्याचं वार्तांकन त्या ठिकाणी केलं होतं. तर आता अनेक न्यूज पोर्टल आलेले असताना देखील MPC न्यूजची विश्वासार्हता अजूनही त्यांनी जपलेली आहे. तर मी या ठिकाणी आमच्या कंपनीच्या वतीने आणि माझ्या वतीने आमच्या कुटुंबियांच्या वतीने त्याला खूप त्याचं खूप अभिष्ट चिंतन करतो आणि त्याला अशाच प्रकारचं यश यापुढे मिळत जाऊ. विवेकचा सत्कार करायचा म्हटल्यानंतर मी सुरेशजी कंक्यांना सांगितलं की बाबा नाही, त्यांचा विवेकचा सत्कार करायचा म्हटल्यानंतर म्हटलं त्या तोडीचा माणूस पाहिजे. आणि मग मी म्हटलं माझी पण विनंती मान्य करतील की नाही माहीत नाही किरणजी. मग मी जवळकर सरांना सांगितलं की तुम्ही त्यांना विनंती करा, मग त्यांनी ती विनंती मान्य केली आणि ते पण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सुविचा पद या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. मंचावरचे आणि जे 3 जण आहेत ना, तुम्ही अशी विचार करत होतो की 3 जणांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, यांनी लठ्ठ पगाराची नोकरी सोडली, स्वतःचा व्यवसाय सुरू केला, यांनी पण तसंच केलं, मी पण तसंच केलं. मला असं वाटतं
नोकरी सोडणं ही एक प्रकारची मोठी सामाजिक. आणि मला आनंद वाटला खरं म्हणजे जयंत जोरगे दादासाहेब म्हटले ते काही खरं नाही की मी उपलब्ध असतो, पण जो जयंत जोरगेकर माझा जुना मित्र आहे त्यांचं म्हटलं की नाही नाही तुला अशा अशा काय मला काही कार्यक्रमाचं स्वरूप माहिती नव्हतं. म्हणजे ठीक आहे मी येतो फक्त मी शनिवारपर्यंत नाही रविवारी सकाळी आहे. मला असं वाटतं की नोकरी सोडणं ही एक प्रकारची मोठी सामाजिक बांधिलकी आहे असं माझं. कारण की तुम्ही नोकरी करत असता तेव्हा तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसोयी असतात, परंतु कुणाच्या तरी व्यक्तीची किंवा एखाद्या समूहाची मानसिकता तुम्हाला जपत बसावं स्वतःची जपता येत नाही, त्यामुळे एक स्वाधीनता नोकरी सोडण्यामध्ये आहे एक सहज होऊन जाईल. पत्रकाराचा सत्कार म्हणजे खरं म्हणजे आताच्या साहित्यिकांना माहिती नाही, परंतु महाराष्ट्रातले भारतातले सगळे थोर साहित्यिक हे बेसिकली पत्रकार होते. पुनानुक्रमांक घेतलं तर भारताचे राष्ट्रपती पदावर गेलेले डॉक्टर राधाकृष्णन पत्रकार म्हणून त्यांनी सुरुवात केली, आणि साहित्य क्षेत्रात ते खूप मोठे होते. किती मोठे होते हे सगळ्यांना माहिती. भारताचे पंतप्रधान झालेले अटल बिहारी वाजपेयी हे पांचजन्य आणि ऑर्गनायझरचे संपादक पत्रकार म्हणून सुरू केली. महाराष्ट्राची परंपरा तुम्ही बघितली की श्रीपाद कृष्ण कोलटकर, गंत्र माडखोलकर, आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक, आगरकर ही सगळी लोक मूळ पत्रकार होती. आणि ते साहित्यिक एखादा माणूस साहित्यिक का होतो तर त्याला समाजातले वेगवेगळे अनुभव येतात आणि ते अनुभव तो स्वतःच्या प्रतिभेनी साहित्यामध्ये कन्वर्ट करतो. तर सगळ्यात जास्त असे अनुभव पत्रकाराला येत असतात, कारण प्रत्येक पीडित माणूस प्रत्येक अडचणीतला माणूस शेवटी पत्रकाराकडे जात असतो आणि त्याची अडचण त्याला सांगत असतो, आणि त्यामुळे पत्रकाराकडे जेवढा ठेवा आहे. मी आचार्यात्र म्हटले होते की मी काही नाटकं लिहिली आहेत काही पुस्तकं लिहिली आहेत, पण तू लाखो पुस्तकं लिहू शकतील एवढा अनुभव माझ्याकडे आहे, एवढी कथाबीज माझ्याकडे आहेत. ही कथाबीज असणं खूप महत्वाची असतं. किंवा मी तर तुम्हाला सांगेल की तुमच्यातले पण प्रत्येकाने थोडा थोडा पत्रिकाने त्याचा आस्वाद घ्यावा, यांनी घेतलेला आहे सगळं घ्यावा, त्याच्यातून आपलं एक प्रगल्भता ही निर्माण होते. त्यामुळे पत्रकाराचा सत्कार हा खरं म्हणजे पहिलेच करायला पाहिजे साहित्यिकांनी. विवेकच्या बाबतीत सांगायचं झालं तर विवेकचा यांच्याप्रमाणेच माझा खूप जुना संपर्क म्हणजे विवेकशी नाही त्याच्या आधीच्या पिढीशी आहे. त्याच्या आई मी पण उपद्व्यक्ती होतो लहानपणी, अनेक संस्था स्थापन केल्या की आमच्या सरस्वती शाळेशी त्या संबंधित होत्या, त्यामुळे खूप लहानपणापासून त्याला माहिती. आणि तो अतिशय उचापतखोर असा विद्यार्थी होता. मला आठवतं अष्टपैलू संघटना वगैरे म्हणजे लहानपणी पण त्याला वचकून असायचे लोक. याचं कारण होतं की स्वबुद्धीने तो विचार करायचा आणि कुठलाही मोठा माणूस आहे छोटा माणूस आहे असं न करता सत्य जी गोष्ट त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं, आणि त्यामुळे तो नॅचरल पत्रकार होता. काही लोक ही डिग्री घेऊन पत्रकार होतात, काही लोक डिग्री घेऊन सुद्धा पत्रकार होऊ शकत नाही, अनेक वर्ष राहून अनुभवी होतात. पण याच्यामध्ये पत्रकारितेचे अंगभूत गुण हे असे होतात. खरं म्हणजे ठीक आहे मी संगीत क्षेत्रामध्ये काम केलं, मी सामाजिक क्षेत्रातही काम केलं, कोणीतरी म्हणलं राजकीय नसलेलं म्हणतो, मी राजकीय क्षेत्रातही बऱ्यापैकी काम केलेले अर्थात नाही म्हणण्याची ताकद माझ्यात होती. विवेकमध्ये पण नाही म्हणण्याची ताकद आहे. हो म्हणणं हे सोपी गोष्ट आहे, नाही म्हणण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. मी हे करणार नाही, मला चालणार नाही असं म्हणतो. याचा अर्थ कॉम्प्रोमाइज करत नाही का माणूस, तो करत असतो. पण प्रत्येक माणसाचे मला असं वाटतं की एक एरिया ऑफ प्रेफरन्स असला पाहिजे की मी हे काम प्राधान्याने करेन. एक छोटा का होईना एरिया असा असला पाहिजे की एरिया ऑफ नो कॉम्प्रोमाइज की मी अशी गोष्ट करणार नाही, आणि मग उर्वरित एरिया तुम्ही एरिया ऑफ कॉम्प्रोमाइज म्हणून ठेवायला काही हरकत नसते. हे भान फार कमी लोकांना कळतं, ते कळलेल्यापैकी मित्रा ज्येष्ठ म्हणताना मला फारच गंमत वाटते. ज्येष्ठ वगैरे काही नाही आहे मला माहिती आहे, लहानसा आहे त्या मला मी वयाने.
परंतु चांगलं काम करत राहणं, सातत्याने काम करणं आणि प्रामाणिकपणाने आणि सत्य गोष्टीने काम करणं हे ठेवलं की माणूस आपोआप त्याला नको असताना सुद्धा तो मोठा होत जातो. कारण की लोक या गोष्टीने त्याला मानायला लागतात आणि त्याला अशा प्रकारे मानायला लागले आणि वेगळ्या क्षेत्रातील लोक त्याच्या घरी येऊन सत्कार, घरी येऊन सत्कार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणखी तो म्हणजे मी विवेक माझे वडील आत्ता 2 वर्षापूर्वी गेले, 96 वर्षे गेले, तरी सुद्धा मला वाटलं की अरे आपले वडील नाही तर आपण कसं काय करायचं. विवेकचं एक चांगलं छान नशीब आहे की तुम्ही अशा वेळी त्याला पुरस्कृत केले. आई वडील हे हलते फिरते आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं अभिमानयुक्त गौरवयुक्त अशा प्रकारचं वाटून ते लोकांना सांगतील इतक्या प्रकारे हलते फिरते आहेत. त्याचा आपल्याकडे मुळात सत्कारार्थीच असा नेमला जातो की तो पार अंगण बेलकम परितम त्याशिवाय आपण पुरस्कार कोणाला देतच नाही. आमच्याकडे लायन्स क्लब पुरस्कार द्यायचं गोष्टी म्हणजे तुमच्या काही सूचना आहेत का. मी म्हटलं असं आहे की किमान तो माणूस ताटपणे चालत यावा एवढा क्रायटेरिया जरी तुम्ही ठेवलात तरी चालेल, पण तो ठेवला जातो. कारण की आपलं विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की माणसांनी खूप काम केलं तरी रेकॉग्निशन दिलं जात नाही, ही फार वाईट गोष्ट आहे. रेकॉग्निशन असलं पाहिजे ते फार चांगलंच दिलं पाहिजे. मला मी संरक्षकामध्ये फार चांगला नाही, फार चांगला जात नाही चांगले, परंतु मला एक नाव आहे. त्याचं कारण असं की मी अगदी नवोदित माणसाच्या मैफिलीला सुद्धा तिकीट काढून जातो, पाठीमागे बसतो, ते गाणं ऐकतो आणि गाणं झाल्यानंतर त्याला छान झालं गाणं ते सांगायला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातल्या काय चुका आहेत ते पण सांगायला जातो. परंतु आधी तुम्हाला पाठीवरती थाप मारायला लागते आणि ती एकदा थाप मारली की मग पाठीवरचा भूता सुद्धा माणूस सहन करतो. आपल्याकडे पत्रकारांना सुद्धा ही सवय असणं आवश्यक आहे की आधी पाठीवर थाप मारली पाहिजे. आता जे पत्रकार एक तर लांबून चालन तरी करतायत नाही तर पाठीवर थाप मारायच्या आधी बुद्धेच मारायला सुरुवात करतात. तर मला वाटतं पारायण करणे कुठून काढली कल्पना मला अजून कळलेली नाही. पारायण काढली असती त्या लोकांना पण आता त्याचा पश्चाताप होत असेल कदाचित, पण घेतो वेगवेगळे घेतो. तर ते जेव्हा मी तुकाराम महाराजांचा गाथा घेतला त्यावेळेला मला त्या 4,500 अभंगांमध्ये असे अनेक अभंग आढळले की खूप सुंदर आहेत. माझे अंतरीचे तोची जाणे एक, माझे अंतरीचे तोची जाणे एक, वैकुंठ नायक वैकुंठ नायक पांडुरंग माझे अंतरीचे तोची जाणे एक, जीव भाव त्याचे ते दियला पाई, जीव भाव त्याचे ठेवियला पाई, मज चिंता नाही कवणे विषी माझे अंतरीचे तोची जाणे एक. क्या बात है. म्हणजे नावारूपाला आलाय अलक तशी 5 ओळींची असते, मर्यादा आहे तिला, पण हल्ली आम्ही ती 1 ओळीची 2 ओळीची वगैरे अशी करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा एक कथा कादंबरी वगैरे वाचताना आपल्याला खूप वेळ लागतो आणि हल्ली स्वॅपिंगचा जमाना आहे की पटपट बोट लावलं की मोबाईल वरती पुढे सरा, तर लोक एवढं वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, म्हणून विकसित झालेला हा प्रकार आहे. आदरणीयांबद्दल मी एवढंच बोलेन, डंका दवंडी खबर बातमी लहानपण हेच ऐकण्यात गेलं. डंका दवंडी खबर बातमी
लहानपण हेच ऐकण्यात गेलं. जगभरात आज त्यांच्या पत्रकारितेची चहाडी सांगितली जाते. धन्यवाद.